तक्रारी नोंद त्या ठिकाणी घ्यावी. माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून ८२ धरणं आंदोलनं झाली. त्याच्यापैकी फक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या संदर्भात हीच चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याचं कारणही एक होतं की काही कर्मचाऱ्यांनी मंत्री आणि आमदार आमच्या प्रश्नावरती डावलण्यात आलं तर आम्ही भानगडी काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थातूर माथूर पेन्शनच्या संदर्भातला उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं की आम्ही बजेटमध्ये त्याची तरतूद करू. जुनी पेन्शन मागणाऱ्यांना माझं असणारं आव्हान आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP यांनी 2000 साली नवीन पेन्शन स्कीम आणण्याचा घाट घातला. त्यावेळेस जुना पेन्शन फंड जो आहे तो शेअर मार्केटमध्ये वापरण्याचा त्यांचा घाट होता, परंतु काही खासदार यांनी जाणीवपूर्वक हा पेन्शन फंड स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये वापरला जाणार नाही आणि जो कोणी निर्णय घेईल ह्या स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये गुंतवण्याचा त्याच्यावरती व्यक्तिगत जबाबदारी फिक्स केली पाहिजे. आणि म्हणून ते थांबलं. जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनांना माझं असं आव्हान आहे, मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील, आत्ताचा सरकारचा दगडाखालचा हात आहे, ताबडतोब ती अंमलबजावणी करा हा आग्रह धरा. लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बजेट महाराष्ट्राचं सादर केल्या जाईल आणि आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावरती आपला परिणाम होणार म्हणून आम्हाला अंतर्भूत करता येणार नाही असा कांगावा करती. आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा ताबडतोब लावून धरावा अशी परिस्थिती आहे. आरक्षणाच्या संदर्भातलं धोरणच नाही,
तसंच ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याच्या संदर्भातल्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ज्या पाहिजेत ते अजून हे सरकार निर्माण करू शकलं नाही. भूमिका पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही अशी परिस्थिती आहे आणि हे शासन नागपूरच्या विधानसभेमध्ये या महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चाच आपल्याला दिसत नाही. मिलीजुली सत्ताधारी विरोधकांचं चाललेलं आहे. यातून लुटारू वृत्ती जी आहे तीच वाढते. याची असणारी नोंद घ्यावी आणि पुन्हा यांना निवडून देऊ नये ही दक्षता घ्या. होलसेल बदल हा होणं राजकारणातला गरजेचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचार विरोधी पक्ष नेमके कोणते कोणते आता तुम्हालाही माहिती आहे. नाव घ्यायला काल असत आहे. काँग्रेस आहे, NCP आहे, त्याच्यानंतर शिवसेनेतून स्प्लिट केलेले असणारे उद्धव सेना आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले किंवा तिन्ही पक्ष आहेत. ते उद्धव ठाकरे थोडं थोडं बोंबलतात, त्याच्या पलीकडे आपल्याला बोंबलताना दोन पक्ष NCP आणि काँग्रेस तर आपल्याला अजिबात दिसत नाही. हे दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही अशी परिस्थिती आहे. अलींच्या प्रकरणात SIT नेमण्यात आलेली आहे, मात्र मुळात आपण कायद्याच्या अभ्यासात आहात म्हणून एक प्रश्न की कोर्टाने किंवा आपण कायद्यात असं म्हणतो की कुठल्याही पीडितेचं नाव अशा प्रकरणात घेता येत नाही, मात्र विरोधी पक्ष असेल किंवा मग सत्ताधारी असेल वारंवार त्या मुलीचं नाव घेत आहेत आणि यामुळे कायद्याचा कुठेतरी भंग होतोय असं तुम्हाला वाटतं? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय असा दिला होता की विक्टिम जे आहे त्यांचं नाव घेणं टाळलं पाहिजे. आणि बऱ्याच प्रमाणात मी असं म्हणेन की विक्टिमचं नाव घेणं टाळलं जातं आहे, पण ते दिशा सॅलिनच्या संदर्भातलं टाळलं जातं आहे असं नाही. राजकर्तासुद्धा जेवढा जबाबदार आहे तेवढं प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि यूट्यूब चॅनल जे आहे ही त्याला तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी दिशा सॅलियन हिचं नाव घेत घेत त्या न्यूज देतात अशी परिस्थिती आहे. SIT नेमण्यात आली आहे त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? कोर्टाचा अधिकार आहे, कोर्टाच्या अधिकारावरती तुम्ही कॉमेंट करू शकत नाही. ते माझी भूमिका म्हणण्यापेक्षा इंडियाची भूमिका काय ती महत्त्वाची आहे. एकत्र बसले पण एका ताटात जेवले नाहीत अशी परिस्थिती आहे. आपण आपल्यासारखा सुद्धा मी 24 तारखेला काय जाहीर करणार ती वाट बघतो. इंडिया आघाडीमध्ये काय आपलं सांगताय असणार आहे? जाणार नाही जाणार अल्लाह जाणे. मी असं म्हणे अल्लाह जाणे.
ते आम्ही तर भूमिका घेतलेली आहे की ओबीसी हा जो आहे हा वेगळा घटक आहे, याचं ताट वेगळं राहिलं पाहिजे. राहिला मराठा समाज आणि तत्सम काही आहेत त्यांचा आरक्षणाचा इश्यू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तिथे असणारा डील करावा लागणार आहे. त्या संदर्भातली जी पावलं उचलली पाहिजेत या शासनाने ती दिसत नाही आहेत. आणि मुळात जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असणारी भूमिका आहे. कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला. पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असताना विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. ई डब्ल्यू एस ची अजून डेफिनेशनच आली नाही आहे. त्याच्यामुळे ते इकॉनॉमिक क्रायटेरियाचं असणारं आरक्षण जे आहे ते मुळात माझ्या अंदाजानं लार्जर बेंचकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळी ते स्ट्रकडाऊन होईल. त्याला आरक्षणाचं 15 आणि 16 संविधानातल्या कलमांमधलं सामाजिक आणि शैक्षणिक असं आहे. तर हा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो कॉन्स्टिट्यूशनली एक्झामिन करण्यापेक्षा एक नवं लेजिस्लेशन आलेलं आहे. त्यांनी नवीन प्रिन्सिपल ह्या घटनेमध्ये अंतर्भूत होऊ शकतो का याचं त्यांनी एक्झामिन केलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं हा निर्णय पुनरावलोकन होताना ह्या गोष्टींमध्ये होईल. त्याच्यामुळे ते टिकाऊ आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. इंडिया आघाडीमध्ये किंवा उद्धव साहेबांची युती नाही झाली तर तुम्ही किती जागी निवडून लढणार आमच्या का आक्षेपून करताय? आक्षेपूनच करताय ना. आता आम्ही झाली असं म्हणतोय तर तुम्ही तिथे आक्षेपून करताय नाही झाली तर आम्ही एक कार्यक्रम मांडला ना की दोन कार्यक्रम मांडले. एक कार्यक्रम असा मांडला आहे की जो असणारा कॉन्ट्रॅक्टदार कामगार आहे आणि ज्याचं काम परमनंट नेचरचं आहे त्याला आम्ही सत्तेमध्ये आलो तर परमनंट करू असं त्या ठिकाणी एक कार्यक्रम आम्ही जाहीर केला आहे. दुसरा कार्यक्रम जो आम्ही असणारा जाहीर केलेला आहे तो म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांकडे होल्डिंग कॅपॅसिटी आहे पण लहान शेतकऱ्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी नाही आणि म्हणून व्यापारी त्याचा माल बेभावमध्ये घेतो अशी असणारी परिस्थिती आहे. आता हा जो अल्पभूधारक आहे किंवा 5 एकरचा किंवा 10 एकरचा शेतकरी जो आहे त्याच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी नाही
आम्ही असणाऱ्या ए पी एम सीमध्ये दुरुस्त्या सुचवतो आहोत. पहिली दुरुस्ती की ए पी एम सी शिवाय दुसरीकडं कुठेही माल विकत घेतला जाणार नाही. त्याचं सबसेंटर पाहिजे तर काढा आणि तिथनं असणारा शेतकऱ्याचा माल विकत घ्या. दुसरं जे आहे, या ए पी एम सीमध्ये शासनाने जो हमी भाव दिलेला आहे त्या हमी भावाच्या खाली व्यापाऱ्याला विकत घेता येणार नाही आणि ही बघण्याची जबाबदारी सभापती आणि डायरेक्टर जे आहेत त्यांची राहील. तिसरा जो आम्ही बदल सुचवतो आहे तो की जो व्यापारी आणि त्या व्यापाऱ्याने ज्या बाजार समितीच्या अखत्यारामध्ये कमी भावामध्ये घेतलेला आहे, हमी भावापेक्षा कमी भावामध्ये घेतलेला आहे, त्याच्यावरती फौजदारी गुन्हा होईल, डायरेक्टरांवरती सुद्धा होईल आणि व्यापाऱ्यांवरती सुद्धा होईल आणि किमान 5 वर्षाची सजा त्याची असली पाहिजे. हे दोन कार्यक्रम आम्ही असणार जाहीर केलेले आहेत. सस्टेनेबल इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे असा मी त्या ठिकाणी मानतो आहे. आजपर्यंत हे दोन्ही कार्यक्रम कुठल्याही राजकीय पक्ष, मग तो काँग्रेस असेल बी जे पी असेल, यांनी कामगारापेक्षा कॉन्ट्रॅक्टदाराचाच फायदा करण्याचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे हा आमूलग्र बदल जो आहे तो आम्ही धोरणात्मक मानतो. सर, बाजार समितीचा आपण विषय केला आहे. वाशिमच्या खाजगी बाजार समिती आहे, गजानन बाजार समिती म्हणून, त्याच्यामध्ये मापामध्ये घोळ करून शेतकऱ्यांची लूट आणि हमीदारापेक्षाही कमी भावात खरेदी केली जाते असा आरोप झाला आहे आणि तो सिद्धही झालेला आहे. तर म्हणून म्हटलं की बाजार समिती ज्या आहेत या बाजार समितीच तुमच्या असल्या पाहिजेत. खाजगी बाजार समितीची संकल्पना मोडीत काढली पाहिजे. ते लुटारूचं ठिकाण आहे. ओ, लोक मग साथ देत नाही त्याला काय करू. विदर्भातल्या जनतेला वेगळा विदर्भ नको आहे तर त्याला काय करणार आहोत. लोकशाहीच्या अवशेषाच्या संदर्भात आपण एक भूमिका मांडली होती कोर्टामध्ये. लोकशाहीचे अवशेष भारतात शिल्लक नाही कारण की ते आता पाकिस्तान. नाही 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 नाही, तू त्यांनी दिनाऱ्यांनी सामन्यामधलं म्हणते ना, आज चुकीचं दिलं त्यांनी. काय भूमिका आमची वेगळी होती की हे जे यू ए पी ए हा जो कायदा आहे 1967 साली तो कायदा झाला, तो कायदा करताना त्या काळच्या पार्लमेंटने कायदा केला पण हा कधी अंमलात येणार किंवा हा अंमलात आणण्यासाठी केंद्र शासनाला जो अधिकार दिला पाहिजे या कायद्याने तो अधिकार दिलेला नाही. आणि म्हणून कोर्टापुढे मी असा प्रश्न उपस्थित केला की हा कायदा लागू नसेल किंवा काल लागू करण्याचं कलमच त्या ठिकाणी नसेल तर आपण जी शिक्षा लोकांना सुनावत आहात तर ही शिक्षा जसं फ्रेंच क्रांतीमध्ये बिना चौकशी बिना अधिकार गिलिटिन केलं जात होतं त्याच पद्धतीने आपण असणारा करतो आहे, तेव्हा याचा असणारा कोर्टाने जाणीवपूर्वक विचार करून ह्या सगळ्या केसेस थांबवाव्यात असं विनंती मी कोर्टाला केली. मोठे उद्योग गेले तर काय फरक पडतो आहे, 4 माणसावरती चालते. तुम्ही इथे असणारा धोरणात्मक बदल करणारा आहात की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा आहे.
मला इथे सांगा सोयाबीन किती होत आहे वाशिममध्ये, उत्पादन किती आहे, किती मेट्रिक टन आहे, किती मेट्रिक। प्लॅनिंग हा जो आहे हा जसा राज्यभर होतो तसं प्लॅनिंग हे असणारा डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे। आणि जो काय ॲग्रो प्रॉडक्ट आहे त्या ॲग्रो प्रॉडक्टचं प्रोसेसिंग इथेच असलं पाहिजे। म्हणजे हळद इथली बरोबर आहे, नाव कोणाचं आहे, नाव कोणाचं आहे, सांगलीचं आहे, म्हणजे 15 पटीने असणारा हळद वाशिम जिल्ह्यामध्ये होते, तिथे 1% फक्त होतं आहे। वाशिमची हळद म्हणून असं होण्यापेक्षा ती सांगलीची हळद हळद म्हणून असणारा बाजारामध्ये दिला जाते अशी परिस्थिती आहे। आणि त्याचं कारण असं आहे की जिल्हाभर जे प्लॅनिंग झालं पाहिजे ते त्याचा अभाव आहे। आणि त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही हा त्याच्यातला भाग। सोशल मीडियावर एक मुद्दा करतोय की पार्किंगच्या पैशातून जे दिमापुरेवर लोक येणार आहेत त्यांना जेवण देण्यात येऊ नये, तो एक मुद्दा सांगा। बार्टीचा हा पैसा माझ्या दृष्टीने संशोधनासाठी आहे आणि ट्रेनिंगसाठी आहे, तो जेवणासाठी नाही आहे। त्याच्यामुळे तो गाजणारच। बोलवलं होतं का त्यांना, राजकीय पक्षांना बोलवलं होतं का? माझ्या माहितीप्रमाणे असणारं त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला बोलवलं नव्हतं। काका ते म्हटले हे सगळे राजकीय पक्ष आम्हाला फसवतात आहेत, आणि म्हणून तिथल्या ओबीसीने जो मेळावा घेतला, मला जी माहिती मिळाली ती मी सांगतो आहे की आम्ही कोणालाच बोलवणार काही असेल माझं म्हणणं असेल। मुख्यमंत्र्यांनी कॉल घेतला पाहिजे, त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचं की न ठेवायचं। चलो थँक्यू।